नमस्कार दोस्ती डेट सेटशी या मालिकेची होस्ट आणि तुमची दोस्त प्रीती पोहेकर या आपल्या आजच्या 18 भागामध्ये तुमचं स्वागत करते। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बौद्धकालीन शिक्षणावर विचार केलेला आहे आणि आज या व्हिडिओमध्ये त्यावर आलेल्या प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलेले नसेल तर ते लगेच सबस्क्राइब करा, आजच्या व्हिडिओला लाईक द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर आता बघूयात बौद्धकालीन शिक्षणाविषयी कोणते प्रश्न येऊन गेलेले आहेत यापूर्वी नेटसेटच्या परीक्षांमध्ये आणि कोणते येण्याची शक्यता आहे। सगळ्यात पहिला प्रश्न बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, निम्नलिखित किसने जगद्गुरु शंकराचार्यचे विवाद में हिस्सा लिया था? आणि पर्यायामध्ये चार महिलांची ही नावं आहेत, संघमित्रा, उभय भारती, गार्गी, मैत्रेयी। या चार पर्यायांपैकी जर आपण विचार केला तर मंडन मिश्रा यांचं आणि शंकराचार्यांचा जो वाद आहे तो जगप्रसिद्ध आहे आणि या मंडन मिश्रांची पत्नी उभय भारती, त्यामुळे शक्यता या उत्तराची असू शकते। गार्गी मैत्रेयी या शंकराचार्यांच्या पूर्वी होऊन गेल्या स्त्री आहेत, त्यामुळे हे त्याचं उत्तर असू शकत नाही। संघमित्रा ही समकालीन जरी असली तरीही शंकराचार्यांशी तिचा संबंध आलेला कुठेही उल्लेख आढळत नाही आणि म्हणून उभय भारती हे त्याचं उत्तर आहे। उभय भारती ही मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे मंडन मिश्रा यांची पत्नी होती। मंडन मिश्रा आणि शंकराचार्य यांच्यामध्ये जो वाद झालेला होता त्या वादामध्ये मंडन मिश्रा हरतायत असं बघितल्यानंतर त्यांची पत्नी उभय भारती ही पुढे आलेली होती आणि तिने शंकराचार्यांना आपल्याला विवादाची संधी द्यावी असं म्हटलं होतं, जी की शंकराचार्यांनी नाकारली होती। त्यावेळेला पत्नी ही पुरुषाची अर्धांगिनी असते, हे अर्धांगिनी जे आपण म्हणतो ते सर्वप्रथम या उभय भारती हिने म्हटलेलं आहे आणि तिने असं म्हटलं होतं की अर्धांगिनी या नात्याने आपल्या पतीचं रक्षण करण्याची, वैचारिक आणि बौद्धिक रक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा पत्नीची असते आणि म्हणून मग शंकराचार्यांनी तिच्याशी वाद करण्याचं आवाहन स्वीकारावं। शंकराचार्य जेव्हा आपल्याला सर्व ज्ञात आहे असं दावा करत होते त्यावेळेला उभय भारतीने त्यांना या बाबीची जाणीव करून दिली होती की ते स्त्री आणि पुरुषांच्या संबंधाविषयी, वैवाहिक जीवनाविषयी काहीही ज्ञान बाळगत नाहीत आणि शंकराचार्यांनी ते स्वीकारलेलं होतं। तर अशा या उभय भारतीनं शंकराचार्यांना त्यांच्या ज्ञानाची आणि अज्ञानाची सुद्धा जाणीव करून दिली होती आणि मग तिच्याकडून ही जाणीव प्राप्त झाल्यानंतर शंकराचार्यांनी स्त्री पुरुष संबंधांविषयीचं ज्ञान प्राप्त केलं आणि पुन्हा तिच्याशी आणि मंडन मिश्रा यांच्याशी वाद घालण्यासाठी जेव्हा ते आले तेव्हा या नंतरच्या वादामध्ये मात्र शंकराचार्य जिंकलेले होते आणि त्यानंतर मंडन मिश्रा आणि उभय भारती हे शंकराचार्यांचे अनुयायी झालेले होते। यानंतरच्या दोन्ही प्रश्नांवर जर नजर टाकली तर प्रश्नांचा अर्थ जवळजवळ एकच आहे, सन 2006 में कौन से प्राचीन विश्वविद्यालय का पुनर्निर्माण किया गया? आणि त्याचे पर्याय आहेत नालंदा, तक्षशिला, वल्लभी, विक्रमशिला। आणि यानंतरचा जो प्रश्न आहे तो जवळजवळ याला उलटा असा प्रश्न आहे, नालंदा विश्वविद्यालय के पुनर्निर्माण की घोषणा कब की गई? आणि त्याचे पर्याय आहेत सन 2000, सन 2001, सन 2004, सन 2006। आता हे दोन्ही प्रश्न तुम्ही एकाच वेळेला स्क्रीनवरती पाहता आहात आणि म्हणून याचं व्हाईसवरचा उत्तर तुम्हाला माहिती झालेलं आहे। आधीच्या प्रश्नाचं उत्तर नालंदा असं आहे आणि नंतरच्या प्रश्नाचं उत्तर सन 2006 असं आहे। नालंदा हे बौद्धकालीन अत्यंत जगप्रसिद्ध असलेलं विद्यापीठ आहे। बिहारमध्ये राजगिरीच्या जवळ 12 ग्राम या छोट्या गावामध्ये हे वसलेलं होतं। शक्रादित्यानं या विद्यापीठाची निर्मिती केली होती, न अलमदा असं पाली भाषेमध्ये या नालंदा या शब्दाचा अर्थ सांगितला जातो, ज्ञानाची भूक वाढवणे, न अलमदा आणि नालंदा अशी या शब्दाची निर्मिती झालेली आहे। हे निवासी विद्यापीठ होतं त्या काळामध्ये आणि तिथे 2000 शिक्षक होते आणि 10,000 विद्यार्थी एका वेळेला शिकत होते आणि परदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांचं आकर्षण हे विद्यापीठ होतं। चीन, कोरिया, जपान, तिबेट, मंगोलिया, टर्की, श्रीलंका आणि एकूणच
दक्षिण पूर्वेकडच्या अनेक राष्ट्रांमधून विद्यार्थी या विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी त्या काळामध्ये येत होते. मार्च 2006 तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे बिहारच्या विधानसभेला उद्देशून एक भाषण करत असताना म्हणाले होते की या विद्यापीठाचं पुनरुज्जीवन होणं आवश्यक आहे आणि त्यांनी मांडलेल्या या संकल्पनेतूनच पुढे या विद्यापीठाची पुनर्निर्मिती पुनर्स्थापना करण्यात आलेली आहे. 2006 त्यासंबंधी ठराव घेण्यात जरी आलेला असला तरीही प्रत्यक्षात सप्टेंबर 2014 या विद्यापीठाची पहिली विद्यार्थ्यांची बॅच जी आहे तिला प्रवेश देण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात अभ्यासक्रम 2014 या विद्यापीठामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आता याच संदर्भातला पुढचा प्रश्न बघा. नालंदा विद्यापीठाच्या पुनर्स्थापनाची शिफारस कोणत्या राष्ट्राने केलेली नाही आणि पर्याय आहेत सिंगापूर, जपान, भारत, अमेरिका. याचं उत्तर आहे अमेरिका, सिंगापूर आणि जपान अर्थात भारताने केलेलीच आहे. पण या दोन राष्ट्रांनी देखील या विद्यापीठाच्या पुनर्स्थापनाची शिफारस केलेली आहे. एवढंच नव्हे तर पुनर्निर्मितीसाठी चीन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि थायलंड अशा काही राष्ट्रांनी भारत सरकारला त्यासाठी काही निधी देखील दिलेले आहेत. आणि या संदर्भात भारत सरकार आणि नालंदा विद्यापीठ यांचे ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, सिंगापूर, ब्रुनेई, न्यूझीलंड, म्यानमार या काही राष्ट्रांशी करार झालेले आहेत. सामंजस्य करार MOU झालेले आहेत आणि या MOUच्या आधारे सुद्धा नालंदा विद्यापीठाच्या पुनर्निर्मितीला चालना मिळालेली आहे. आणि नालंदा विद्यापीठ हे आजही आंतरराष्ट्रीय दर्जाचं विद्यापीठ म्हणून निर्माण होऊ शकलेलं आहे. तर बौद्धकालीन शिक्षणाविषयी विचारले गेलेले प्रश्न आणि विचारले जाऊ शकतील असे प्रश्न यांचा आपण विचार आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योती फुलारी हिची यशोगाथा आपण पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला आजच्या लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.